आज त्यांची अवस्थांना घरकांना घाटका झाली आहे. त्याच पक्षामध्ये ते नोवेअर झालेत. इथून पुढे ते कुठल्याही पक्षात गेले ते काय, त्यांचा मुलगा काय, त्यांची किंमत शून्य त्यांनीच स्वतःहून केलेली आहे. आम्ही जे अगोदरपासून सांगत होतो की रामदास कदम हे खोटं बोलतात हे आज सिद्ध झालेलं आहे. त्यांनी फक्त राणेसाहेबांवर याच्यावर टीका केली कारण का त्यांना मातोश्रीतून बक्षीस पाहिजे होतं. त्यांनी ते विरोधी पक्ष नेतापद मिळवलं फक्त राणेंना शिव्या घालण्यासाठीच पद होतं. आणि आज त्यांची अवस्थांना घरकांना घाटका झाली आहे. त्याच पक्षामध्ये ते नोवेअर झालेत. इथून पुढे ते कुठल्याही पक्षात गेले ते काय, त्यांचा मुलगा काय, त्यांची किंमत शून्य त्यांनीच स्वतःहून केलेली आहे. कारण का राजकारणामध्ये जास्त काळ खोटं बोलून टिकता येत नाही हे रामदास कदमांना आता कळलं असेल. नुसतं अनिल परबावर टीका करून रामदास कदम हे पळू शकत नाही वस्तुस्थितीशी. आणि वस्तुस्थिती हीच आहे की रामदास कदम शून्य झालेत, संपलेत. तर सर्वात अगोदर अकलपट्टी रामदास कदमांचीच करायला पाहिजे होती. कारण का सर्वात राष्ट्रवादीला मदत करणारा नेता कोण रत्नागिरीमध्ये, तर रामदास कदमच आहे. आतमधून त्यांची एकही आहे. शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही का? अहो ती फुटलेलीच आहे. तुम्ही कधी शिवसैनिकांना विकत घेऊ शकता रत्नागिरीच्या, अशा अवस्थेत रत्नागिरीची शिवसेना आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.